आज 27 जानेवारी 2024 काल आपल्या स्वतंत्र भारताचा गणराज्य दिन 26 जानेवारी 2024 रोजी कोथरूड गावातील असणारा आमचा जीवभावाचा सहकारी मित्र एक दिव्यांग व्यक्ती एक अपंग व्यक्ती खरं तर या ठिकाणी पॅरलिस सारख्या अटॅकमधून एक अपघातातून बचावलेला तरुण आपल्या स्वतःसाठी नव्हे तर संपूर्ण गावासाठी या ठिकाणी बांधतोय प्रशासनाबरोबर बांध 26 जानेवारी रोजी झालेले आमपोषण आणि नाकाम प्रति आली करते त्यामुळे रुग्णावरती आणि चार हा तरुण या गोष्टींचा पाठपुरावा करतोय आणि आमचे बंधू डुंबरे यांच्यावरती आमरण उपोषण करण्याची वेळ आली. डिम्ब प्रशासनाच्या कारभारामुळं अजूनही काल 26 तारखेला आता त्यांची तब्येत खालावत चाललेली आहे. उपोषणाला बसले परंतु अजूनही यांना जाग येत नाही. कुठेही करुणेचा पाजर यांच्या हृदयामध्ये फुटत नाही. समस्या खूप मोठी आहे परंतु यांना त्याच्यावर ते सोल्युशन काढायचं नाही आहे. यांच्या स्वतःसाठीचं सोल्युशन हे बरोबर काढतात परंतु एखादा सामान्य नागरिकावर जर वेळ असली वेळ आली तर हे साप दुर्लक्ष करतात अशी आमच्या ओतूर गावामध्ये दंडुकशाही काही लोकांची सुरू आहे. समस्या अनेक आहेत पण ह्या ज्या गळ्याजवळ आलेल्या समस्या आहेत आम्ही यांचे हात जोडतो यांना आणि विनंती करतो काय यांना पत्र को पत्राच्या पत्र दिली त्याचे ढीक साठले तुम्ही मागू शकता. ही पत्र आम्ही लावलेत काही प्रातिनिधिक स्वरूपात परंतु यांना जाग येत नाही कारण यांचे हितसंबंध त्या ठिकाणी कुठंतरी त्याच्या मागे हितसंबंध असल्यामुळं यांना सामान्याला न्याय मिळून द्यायचा नाही सामान्य माणूस यांना पिचट ठेवायचा आहे ही यांची धोरणं आहेत आणि ह्या धोरणांना आम्ही कडाडून विरोध या ठिकाणी करत आहोत करतार. ह्यांची दंडुकशाही सुरू आहे ती आम्ही या ठिकाणी सहन करणार नाही. ज्या वेळेला गळ्यापर्यंत विषय येणार त्या आम्ही आमचं हत्यार उपसणारच आणि लोकशाहीने विरोध करणारच. छोट्या गोष्टी आम्ही मध्ये इग्नोर करतो. तुम्ही आता इथं दाखवा इकडे मीडिया कॅमेरा फिरवा बघा पाणी गळतंय पंचायतचे कार्यालय पाणी गळत इथं मागच्या साईडला गटपण आहे सगळं. ही सुरुवात केली तर समस्या गावात आहे परंतु आम्ही पळ्याजवळ आलेल्या समस्या यांना दूर म्हणतोय परंतु त्याही कर असतील तर निक्षून सांगतोय आमरण उपोषण प्राण गेला तर नाही आणि ह्या सर्व ग्राम पंचायत शासन या संबंधित जे काही व्यक्ती आहे जबाबदारी मी प्रश्न शकत नाही तुमच्या मागतो हे ग्राम राज्य करतो की खरंच हे गणराज्य झाले खरंच हे गणराज्य झालं असेल तर सामान्य जनतेच्या हातामध्ये आजपर्यंत त्या ठिकाणी आपल्याला स्वातंत्र्य मिळालंय का? स्वातंत्र्य मिळालं तर सामान्य जनतेचं कोणी म्हणणं लक्षात का येत नाही? आपण पाहतो कालपासून आमचे मित्र लक्ष्मण डुंबरे खर तर या ठिकाणी एक अपंग व्यक्ती आहे दिव्यांग व्यक्ती आहे. ही दिव्यांग व्यक्ती कालपासून आमरण उपोषणाला बसलेली आहे. या ठिकाणी अजूनही त्यांच्या उपोषणाचा कोणी फारसी दखल घेतलेली दिसत नाही आहे. आपण पाहतो तर ओतूर ग्रामपंचायत काल सरपंच मॅडम होत्या डेप्युटी साहेब होते त्यांचे होती त्या ठिकाणी 17 पैकी 5 जण काल हजर होते. काल आजचा उपोषणाचा दुसरा दिवस
काल आपल्या स्वतंत्र भारताचा गणराज्य दिन आपण मोठ्या आनंदानं सर्वांनी साजरा केला. परंतु खरंच हे गणराज्य झालंय का? खरंच या स्वतंत्र भारताला स्वातंत्र्य मिळालंय का? जर मिळाला तर प्रशासन या ठिकाणी सामान्य जनतेचं काय मनावर घेत नाही, काय ऐकत नाही? गावचा विकास व्हावा या एका उद्देशानं खरं तर एक वेगवेगळा तरुण आपल्या भावना समाजापर्यंत पोहोचाव्यात, गावापर्यंत पोहोचाव्यात, प्रशासनापर्यंत पोहोचाव्यात यासाठी गेली 5 वर्ष झाले. लक्ष्मण हरिभाऊ उमरे ते गेल्या 5 वर्षापासून ते असतील, त्यांच्या समेत मिळून वळवले असतील. मी असेल संजय तांबे असतील किंवा त्या ठिकाणी सुभाष तांबे असतील, सगळीच मंडळी परिसरातील सगळीच मंडळी, रस्त्यावर जेवढी मंडळी आहेत दीपक तांबे आहेत सगळीच मंडळी, हा जो रस्ता हा मोकळा व्हावा यासाठी सर्वजण अविरत प्रयत्न करत आहेत. कारण आपण पाहिलं तर पूर्वेच्या बाजूनं ओतूर गावाशी निगडीत असणारा, ओतूर गावाला जोडणारा, ओतूर गावामध्ये या ठिकाणी आज आपण पाहिलं तर मोरे चौकपासून तर जुना स्टँडपर्यंत आणि जुना स्टँडपासून तर या ठिकाणी मग मार्केट कमिटीपर्यंत रस्ता हा या ठिकाणी अनेक वाहनांनी कायमचा ट्रॅफिक जाम झालेला असतो. आणि मग ही वाहतुकीची कोंडी जर सोडवायची असेल तर ही वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी जो काय मधला रस्ता आहे हा खरं तर शासनानं हा कॉन्क्रिटीकरण करून त्या ठिकाणी खरं तर सुंदर असा रस्ता तयार केला. आणि हा जर रस्ता या ठिकाणी आपण वाहतुकीसाठी खुला केला तर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मोरे चौकापासून जुना स्टँडपर्यंत होणारी जी काही ट्रॅफिक आहे, जी काही वाहतुकीची कोंडी आहे ही त्या ठिकाणी सुटण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे प्रशासनाला विनंती करतो, सरपंच साहेब अहो कालपासून या ठिकाणी एक दिव्यांग व्यक्ती न्याय हक्कासाठी या ठिकाणी वाढत आहे, आपण कुठेतरी आपला पाजल फुटू द्या. ग्रामविकास अधिकाऱ्यांना काल आम्ही फोन केला, ग्रामविकास अधिकाऱ्यांचं उत्तर आलं 5 मिनिटात फोन करतो. कालपासून आज सगळ्यात आत्तापर्यंत या ठिकाणी ग्रामविकास अधिकाऱ्यांचा फोन आलाय, अहो ग्रामविकास अधिकारी साहेब तिथं चाललंय काय, तुमच्यावरती कोणाचा दबाव आहे हे तरी आम्हाला सांगा. काल तुम्हाला फोन केला की लक्ष्मण डुमरे या ठिकाणी उपोषणावर बसले, आपण ते फोन टाळण्याच्या नादात म्हणून गेले. 5 मिनिटात तुम्हाला कॉल करतो, अजूनही तुमची 5 मिनिटं झाली नाहीत का? आपल्याला विनंती आहे प्रशासन, कालपासून व्हिडिओ साहेबांशी कॉन्टॅक्ट झाला, तहसीलदार साहेबांशी कॉन्टॅक्ट झाला, परंतु अजूनही त्या ठिकाणी कोणीही लक्ष दिलं नाही. आपल्याला सर्वांना प्रशासनाला विनंती आहे, बाबा रे एक दिव्यांग व्यक्ती या ठिकाणी आपल्या या उपोषणाला बसलेला आहे, त्याची शारीरिक परिस्थिती आता थोडीशी खालवत चाललेली आहे, त्याला शुगरचा बीपीचा त्रास आहे. आपण जर या व्यक्तीला जर काही झालं तर याला सर्वस्वी जबाबदारी ओतूर ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच त्यांचा सर्व त्या ठिकाणी बॉडी त्याचप्रमाणे प्रशासन हे या संपूर्ण याला जबाबदार राहील याची कृपया आपण नोंद घ्या आणि लवकरात लवकर आम्हाला योग्य तो न्याय द्या ही आपली नम्र विनंती. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.